नमस्कार आज आपण बघतोय की कपाटाच्या आतमधले कप्प्यांमधलं किंवा कपाटाच्या वर ठेवायचं किंवा चेस्ट ऑफ ड्रॉवर्समधलं ऑर्गनायझेशन कसं असतं तर ही डाबीकडची जी बॉक्स आहे त्याच्यामध्ये मी माझ्या ज्या आता वजन वाढल्यामुळे न होणाऱ्या जीन्स आहेत शॉर्ट्स आहेत त्या मी अशा सगळ्या एकावर एक, एक बॉक्समध्ये घालून आहेत आणि हा बॉक्स मी माझ्या कपाटामध्ये ठेवणार आहे ह्याचा फायदा असा होतो की जीन्स जर एकावर एकावर एक ठेवत एक 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 गेलो तर त्याचा डोंगर होऊन तिरक्या इकडे तिकडे पडतात पण बॉक्समध्ये घालून ठेवल्या तर असं होत नाही हा दुसरा बॉक्स आहे हा बेडच्या खालच्या ड्रॉवरमध्ये पण मावू शकतो आणि का हा कपडात पण ठेवता येतो माझ्याकडे एक बुक रॅक आहे तिथे पण मी असं पॅक करून ठेवू शकते सो so, ह्याच्यामध्ये मी ठेवलं आहे विंटरवेअर म्हणजे माझ्याकडे एक स्ट्रो एक स्कार्फ आहे जो खास थंडीमध्ये वापरतात नंतर आ, नंतर माझ्याकडे थर्मल वेअर आहे आणि अजून काय काय जे थंडीचे आहेत खास कपडे की जे मला एरवी लागत नाहीत आणि ते एकावर एक ठेवले तर थे डोंगर भरून होऊन ते खाली पडतात आणि कपाटात जागा पण मावतात खूप घेतात तर ते मी ह्याचे या दोन बॉक्समध्ये ऑर्गनाईज करून ठेवले आहेत हा जो कन्सेप्ट आहे की कपाटामध्ये अशा बॉक्सेस ठेवणं इज अ न्यू फॉर मी पण माझी बहीण तिकडून अमेरिकेतनं हा पांढरा बॉक्स घेऊन आली होती आणि तो आता माझ्याकडे आहे कारण ती परत गेली तर तो बॉक्स मला खूपच उपयोगी वाटला आणि म्हणूनच मी हा ॲमेझॉनवरनं दुसरा बॉक्स ऑर्डर केला हा बॉक्स पण मला खूप उपयोगी पडला वाटला पण याला झाकण नाही आहे त्यामुळे ह्याचा युसेज आपल्याला रेस्ट्रिक्टेड ठेवावं लागेल म्हणजे कपाटामध्ये कप्प्यामध्ये ठेवू शकतो जर कप्पा मोठा असेल तर पण बेड साईड खाली जाऊ शकत नाही पण हेच हाच याने प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो की काही आपल्याला वस्तू ठेवायच्या असतील तर त्या एकत्र ठेवल्या की त्याला बाउंड्रीज येतात नाही तर एकावर एक ठेवत गेलं की नो बाउंड्री तर खाली सगळं पडून जातं दुसरं म्हणजे ह्याला झाकण नाही आहे सो माझा दुसरा एक व्हिडिओ आहे ज्याच्यामध्ये हाऊ टू ऑर्गनाईज युअर uh, बेड असं त्याचं नाव आहे तर त्याच्यामध्ये मी अजून काही ऑर्गनायझर्स बॅगवाले बॅगसारखे ठेवलेले आहेत दाखवलेले आहेत ते ते पण तुम्ही बघू शकता त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे रोजचे छोटे कपडे ऑर्गनाइज करायला मी हा एक सेट मागितला होता क्लोथ्स ऑर्गनायझर म्हणून तर त्याच्यातनं आय फाइंड इट व्हेरी इंटरेस्टिंग करण्याच्यात असे हे कापड काही असं हायफाय नाही आहे साधं कापड आहे आणि खालून याला चेन आहे त्यामुळे हे फोल्ड करून ठेवू शकतो आणि याच्यात हवं त्या साईजचे सॉक्स रुमाल आतले कपडे बनियन्स वगैरे असं सगळं काय 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 रोजचं जे धुवायचं असतं ते आपण छान ऑर्गनाईज करून ठेवू शकतो सो त्यामुळे ते, ते इझिली सापडू शकतं असे मी दोन सेट आणले आहेत एक माझ्यासाठी आणि एक माझ्या नवऱ्यासाठी आणि वी हॅव अ वुडन चेस्ट ऑफ ड्रॉवर्स तर त्याच्यामध्ये हे घातलंय तर ते इझिली आम्हाला हवं तसं मिळू शकतं आणि इट लुक्स ऑल्सो गुड अँड यू फील ऑल्सो व्हेरी गुड फोल्ड केल्यावर हे एवढंसं झालंय हा त्याचा उपयोग आहे आणि ह्याचे हे तकलादू आहे पण ऑर्गनायझेशनसाठी हे अगदी चांगलं उपयुक्त मटेरियल आहे सो मी ह्याच्यावर पण खुश आहे सो so, आपल्या गरजेप्रमाणे आपण वेगवेगळ्या प्रकारचे ऑर्गनायझर्स माग ॲमेझॉनवर ऑर्डर करून घेऊ शकतो आणि एक आ, क्लीन लुक आपल्या ड्रॉवरला किंवा कपाटाला देऊ शकतो धन्यवाद